विदर्भातल्या पहिल्या अग्निवीर सैन्य भरती निवड प्रक्रियेला शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि नागपूरमधल्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथेही भरती प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्यातल्या उमेदवारी चाचणी घेण्यात आली आणि रात्रीच चाचणीसाठी आलेले उमेदवार ही क्रीडा संकुलामध्ये एकत्र जमले होते. संध्याकाळपासून हे उमेदवार मानकापूर स्टेडियमच्या जवळच्या परिसरामध्ये पोहोचले. रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी उमेदवारांचा उत्साह मात्र चांगलाच तगडा दिसत होता. नागपूरमधल्या स्टेडियममध्ये सर्व उमेदवार एकत्रित जमले होते आणि किती मोठी संख्या या उमेदवारांची जे अग्निवीर परीक्षेसाठी आले ते पहा. अग्निवीर भरती सुरू आहे. मानकापूर स्टेडियममध्ये ही भरती सुरू आहे. मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथे भरती प्रक्रिया सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातली उमेदवारी चाचणी ही पहिल्या दिवशी घेण्यात आली आणि मोठ्या संख्येनं तरुण वर्ग या चाचणीसाठी या ठिकाणी दाखल झाला. पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि अशा पावसामध्ये भर पावसामध्ये उमेदवार आले. मानकापूर स्टेडियममधली आतली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पहा. किती मोठी संख्या या उमेदवारांची अग्निवीर भरतीसाठी आलेले हे सर्व उमेदवार आहेत. अशा प्रकारे विदर्भातली आता ही पूर्णपणे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर आहेत. अमर, नागपूरमधल्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथली दृश्य दिसत आहेत, काय एकंदरीतच पुढचे तपशील आहेत? अनुपमा, ही भरती प्रक्रिया रात्री उशिरा सुरू झाली. खरं तर एकूण विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांची ही संपूर्ण भरती होत आहे, बुलढाणा सोडला तर. आणि आपण आता थेट हे दृश्य जे पाहतोय, काही उमेदवार आहेत ज्यांची ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली आहे. 12 पासून ही प्रक्रियेला संपूर्ण सुरुवात झाली आहे. खरं तर हे जे सगळे आज उमेदवार आहेत ते गोंदिया जिल्ह्यातले आहे आणि संध्याकाळी 7 पासूनच ते मानकापूर स्टेडियमच्या बाहेर उपस्थित होते. एक एक टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते. त्याच्या शारीरिक क्षमता सुद्धा त्यांची तपासण्यात येते. त्यांचे सगळे कागदपत्र आहेत ते सुद्धा तपासण्यात येतात. अतिशय उत्साह सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये होता. रात्री पाऊस होता पण सगळेजण संध्याकाळी 7 पासून रांगेत उभे होते. रात्री 12 वाजता त्यांना मानकापूर स्टेडियमच्या आतमध्ये सोडण्यात आलं. साधारणतः संपूर्ण प्रक्रिया 2-3 तास राहिली आणि रात्रीपासून एक एक गटागटाने त्यांना आतमध्ये सोडून एकेका टप्प्यात त्यांची सगळी संपूर्ण प्रक्रिया होत आहे. धावण्याची शर्यत असो त्यांची किंवा इतर फिजिकल टेस्ट असो, या सगळ्या टेस्ट होत आहेत. सगळी कागदपत्रांची पडताळणी होत आहे आणि त्यानंतर संपूर्ण ही प्रक्रिया होईल आणि पुढील काही दिवस ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे